नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत आपण या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी, अर्थात निसर्ग चक्रीवादळ। या चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सगळ्यांचंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानलेले आहेत। मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणतायत की महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट घोंगावत असताना चक्रीवादळाचा तडाखा बसला। संकट म्हटलं तर मोठं होतं, पण हे संकट आपण सगळ्यांनी परतावून लावलंय। जनता आणि प्रशासनाने झुंज दिली आणि संकटाची तीव्रता कमी केली। दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेलेत। कोकणात तसंच इतरत्र नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबादेवीचीच कृपा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईवर ती कृपा आहे, तशी पंढरपूरच्या विठूमाऊलीचे आशीर्वाद आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे। मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथकं, या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। वृत्तवाहिन्यासुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या, निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही, पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे, खंबीर आहे, हे या वादळात दिसून आलं आहे। हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। जय महाराष्ट्र, असं त्यांनी म्हटलं आहे। यातच निसर्ग चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा जो फटका आहे तो अक्षी गावाला बसला आहे। अक्षी गावात सध्या मोठ्या वेगाने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। गावात मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। गावातील स्थानिकांनीही या बचाव कार्यात सहभाग घेतला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरती जोरदार तडाखा दिलेला आहे। चक्रीवादळ जर आता निघून गेलेलं आहे तर मागे सोडलेलं एक भयानक वास्तव, चक्रीवादळाने किती नासधूस केलेली आहे, किती नुकसान केलेलं आहे, हेच आपण इथे बघूया। आपण इथे माझ्या मागे बघत असाल, आपण आहोत अलिबाग तालुक्यातल्या आष्टी इथल्या गावामध्ये। इथे आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झालेली आहे। अनेक झाडं जी आहेत, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारे जे केबल्स आहेत त्या केबलवरती पडलेले आहेत, त्यामुळे वीज पुरवठा पुढील काही दिवस तर खंडित राहणार आहे। आणि आपण इथे बघत असाल की वादळी वारे किती तुफान होते, किती वेगवान होते। हा इलेक्ट्रिसिटी पोल आहे तोच पूर्णपणे वाकलेला आहे। या इलेक्ट्रिसिटी पोलच्या ज्या केबल्स आहेत त्या केबलवरती हे झाड पडलेलं आहे आणि हे झाड पडलेलं जे झाड आहे ते तोडून बाजूला करण्याचं काम आता इथे चालू आहे। रस्त्यावरती पूर्ण हे झाड पडलं होतं, रस्ता पूर्णपणे बंद झाला होता, मात्र स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे सर्व काम जे आहे सुरू केलेलं आहे। आपण इथे बघत असाल आक्षी गावातले जे तरुण आहेत ते स्वतः हातामध्ये कोयता आणि ब्लेड कटर जे आहेत ते घेऊन हे संपूर्ण जे पडलेलं झाड आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करतायत आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला टाकतायत। आणि त्याचबरोबर एकूणच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेली आहेत, इलेक्ट्रिसिटी पोल पडलेले आहेत, त्यांना बाजूला करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जे सी बी मशीन आणलेले आहेत, अनेक इलेक्ट्रिशियन्स आहेत ते देखील स्वतःहून पुढे आलेले आहेत। आपण जाणूया कशाप्रकारे एकूण मदत कार्य सुरू आहे आणि एकूणच रस्ता जो आहे प्राथमिक गरज जी आहे मोकळा करण्याचं काम सुरू आहे, कशाप्रकारे काम चालू आहे या आष्टी गावामध्ये। एवढा मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलं की खूप वारा सुटला आणि खूप पाऊस आला, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 झाडे आत्ता पडलेली होती, ती काढण्याचं काम आम्ही जे सी बी सहाय्याने करतो। रस्ता अडवला गेलेला आहे, वीज पुरवठा पुढील काही आणखीन काही दिवस खंडित राहणार आहे, कशाप्रकारे एकूण सामना करतो। मी महावितरणचा कर्मचारी शिवशंकर कपाटे बोलतो। आमचे जे आमचे स्टॉप गायकवाड मुंडे, आमचे जेई संदीप म्हात्रे साहेब पण आले। मी जवळपास भरपूर वादळाने तर भरपूर पोल वाकलेले आहेत, तारा तुटल्यात, तर ते सर्व रोडवर पडलेले हे दादांनी जे सी बी घेऊन त्यांनी काढू लागले, गावकऱ्यांनी पण भरपूर मदत केली। अलिबाग तालुक्यामध्ये किती मोठं नुकसान झालं? अलिबाग तालुक्यामध्ये आता स्थानिक रहिवाशांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। प्रत्येकाच्या वाडी धाडीतली झाडं पूर्ण नासधूस झालेली आहे। घरावरची पत्रे, पूर्ण घराची नासधूस, सर्व टोटल म्हणजे अक्षी अलिबाग तालुक्यातली अक्षी नागाव पूर्ण नासधूस, बऱ्याचशा मुबलक प्रमाणात नासधूस आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अक्षी गाव, अलिबाग तालुका, रायगड। निसर्गवादळानं आपली जोरदार हजेरी लावलेली आहे। नाशिक जिल्ह्यातही याची तीव्रता दिसून आली। ताशी 90 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस याने नाशिकमधील देवळाली, सिन्नर, निफाड, येवला आणि मनमाडला चांगलीच हजेरी लावली। शहरी भागात जनजीवन प्रभावित झालेलं आहे, जागोजागी वृक्ष उन्मळून पडलेत, तर ग्रामीण भागातील शेतीलाही चांगलाच तडाखा बसला आहे।
नक्कीच मुंबईच्या सगळ्या किनारपट्टीला समुद्र किनारपट्टीला ज्या प्रकारे निसर्गाने धडक दिली मग ते अलिबाग असो किंवा जेट्टी उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये हे वादळ घोंगवायला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सोसाट्याचा प्रचंड वारा म्हणजे की आत्ता सुद्धा माझी हातात असलेली छत्री सुद्धा या हवेच्या वेगाने झेपावते तिला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. सिन्नर या भागात तर जवळपास 90 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगानं हवा सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. देवळाली असो सिन्नर असो निफाड असो हा भाग करत करत हा पूर्ण वादळ जे आहे हे प्रचंड वेगानं झेपावतंय. नाशिक जिल्ह्याच्या मनमाड आणि येवला तालुक्यात सुद्धा जो मुसळधार पाऊस सुरू झाला आहे खरं तर मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. सुखावून जाणारा पाऊस हा यावा असं वाटत होतं पण अवकाळी आलेलं हे निसर्ग आणि याच निसर्गानं दाखवलेलं निसर्गाचं एक नवं तांडव याचा एक वेगळाच सगळा संध्याकाळपासून किंवा दुपारपासूनच जो नाशिक जिल्ह्याला झोडपायला सुरुवात केली आणखी दिसायला सुरुवात केली एक वेगळंच निसर्गाचं हे रौद्र रूप सुद्धा बघायला मिळालं. आता यामुळे शेतीचं नुकसान किती होत आहे काय होत आहे याचा अंदाज खरं तर दिवस उजाडल्यानंतरच येईल पण निसर्ग वादळानं आज नाशिक जिल्ह्याला पावसानं आणि जोरदार हवेनं चांगलंच झोडपून काढलं. आता मुंबई कोकणातून जे निसर्ग वादळ निघालेलं आहे ते आता धडकणार आहे थेट खान्देशात. धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. खान्देशात सर्वाधिक तडाखा या वादळाचा धुळे जिल्ह्याला बसणार आहे आणि याचबद्दल आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक बोरसेंनी. अरबी समुद्रातून येणारं निसर्ग चक्रीवादळ हे कोकण मुंबई नंतर थेट आता खान्देशात धडकणार असून खान्देशातील धुळे जिल्ह्याला या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात मोठा तडाखा बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. येणाऱ्या 24 तासांमध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसासह वादळी वारा आणि गारपीट होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलेलं आहे. निसर्ग जे चक्रीवादळ येते या चक्रीवादळाचा सर्वात मोठा जो फटका आहे धुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बसणार आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये मध्यरात्री या चक्रीवादळाचा जिल्ह्यामध्ये शिरकाव होणार असून जिल्ह्यातील साक्री चिमठाणे दोंडाईच्या शिंदखेडा शिरपूर मार्गे हे निसर्ग चक्रीवादळ मध्य प्रदेश राज्यात जाणार आहे. एकंदरीतच 48 तास धुळे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि या 48 तासांमध्ये धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत. निश्चितच येणारे 48 तास धुळे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. दीपक बोरसे, न्यूज 18, लोकमत, धुळे. आणि या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जो आहे तो मुंबई आणि रायगड किनारपट्टीला बसलाय. हजारो एकर नारळीच्या पोफळी आणि सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. रस्त्यांवर अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. JCB च्या मदतीने रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे. अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे. वादळानं मोठा फटका बसल्याचं आपण बघतोय. अनेक भागातली वीज आणि दूरध्वनी सेवा वादळानं खंडित केली आहे. आता बघूयात मुंबई उपनगरात नेमकं काय घडलंय बघा. डोंबिवलीतल्या सारस्वत कॉलनीमधील आशिष नावाच्या बिल्डिंगच्या गच्चीवर एक पत्र्याचं शेड उभारण्यात आलेलं होतं. वादळाची तीव्रता इतकी होती, वारे इतके वेगाने वाहत होते की हे पत्र्याचं शेड अक्षरशः उडून गेलं. इमारतीवरनं ते उडालं आणि थेट खाली जाऊन पडलंय. सुदैवाने खाली कोणीही रहिवाशी उभा नव्हता. सगळे रहिवाशी आपले घरात होते तशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. अन्यथा मोठी इजा इथे असणाऱ्या लोकांना पोहोचू शकली असती. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एका ठिकाणी होर्डिंग कोसळलेलं आहे. पर हे होर्डिंग बाजूच्या वाहनांवरती जाऊन पडलं नाही. काही वाहनं तिथून रस्त्यावरनं जात होती खरं तर, पण त्याचवेळेला हे होर्डिंग कोसळलं. समोर मोकळं मैदान होतं, या मैदानात हे होर्डिंग कोसळलं. याच वादळाचा फटका जो आहे तो रायगड जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात बसलाय. रोह तालुक्याला याचा फटका बसल्याचं एकूण बघायला मिळालं. आज दिवसभरात या ठिकाणी असलेली झाडं जी आहेत ती वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रेही उडून गेलेत. दरम्यान आता या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका कमी झालेला आहे.
त्यामुळे काही प्रमाणात आता लोकांमध्ये भीती कमी झाली आहे, पण चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालं. आणि ते आंबोली घाटातली दृश्य आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली. आंबोली घाटामध्ये काही घरं जी आहेत ती अक्षरशः म्हणजे जी तसं बघायला गेलं तर मातीची जी घरं आहेत ती पडलेली आहेत, कोसळली आहेत ती या वादळामुळे. आणि त्याचंच हे दृश्य आपण बघतोय. जोरदार वारा होता आणि त्याचबरोबर पाऊस देखील. रायगडमध्ये वादळाचा मोठा फटका बसल्याचं आपण बघतोय. वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत आणि त्यामध्ये आंब्याच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे जर दृश्यांमध्ये आपण बघू शकत असू तर जे आंबे जे आहेत म्हणजे कच्च्या कैऱ्या असतील किंवा तयार झालेले आंबे असतील यामध्ये काही, तर त्या अक्षरशः त्याचा सडा जो आहे तो तिथे खाली रस्त्यांवरती पडलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामुळे जे आंबा उत्पादक शेतकरी आहे त्यांना या वादळाचा मोठा फटका बसला. या चक्रीवादळाचा मोठा फटका जो आहे तो कोकण किनारपट्टीला बसल्याचं आपण बघतोय. या ठिकाणी दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने वादळाची भयंकर दृश्य समोर आलेली आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात झाडंही उन्मळून पडली आहेत. या वादळाचं एकूण स्वरूप आणि त्याची तीव्रता या दृश्यांमधून आपल्याला बघता येऊ शकते. कशा प्रकारे हे वादळ समुद्रातनं पुढे सरकत आहे हे आपल्याला या दृश्यांमधनं बघायला मिळू शकतं. आणि रोहा रेल्वे स्टेशनची ही दृश्य आहेत. रोहा रेल्वे स्टेशनवरती जर आपण पाहिलं तर या स्टेशनवरती कोणीच दिसत नाही, अर्थात याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, पण जोरदार पाऊस होता आणि कोणीही या स्टेशनवरती जाणं शक्य नव्हतं, कारण वारा इतका सोसाट्याचा होता. यामुळे कोणालाही इथून जर या स्टेशनच्या शेडचे पत्र देखील उडाले असते तर त्याची इजा पोहोचू शकली असती, पण तिथे देखील सोसाट्याने वाहणारा वारा आणि पडणारा पाऊस याची तीव्रता या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येते. तर मांडवा जिट्टी भागात आज जोरदार वारा वाहताना बघायला मिळाला. चक्रीवादळामुळे मांडवा भागात झाडं कोसळली आहेत आणि या मांडवा भागाला सुद्धा चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलाय. आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य बघत असताना उरण फिश मार्केट आपण बघतोय. उरण मच्छी मार्केटमध्ये जे शेड उभारण्यात आलेले होते मच्छी मार्केटचे, ते देखील अक्षरशः कोसळलेत या वादळाच्या वाऱ्याच्या वेगापुढे. कोणतंही शेड टिकाव धरू शकलेलं नाही आहे, एवढा वारा जोराने वाहत होता. आणि त्याचबरोबर कर्जतमधली दृश्य. कर्जतमध्ये तर ज्या ठिकाणी ठिकठिकाणी ज्या दुचाकी होत्या त्या पार्क करण्यात आलेल्या होत्या त्या देखील रस्त्यावरती पडल्या आणि वारा इतका जोरदार होता की काही ठिकाणी तर त्या दुचाकी ज्या त्या वाऱ्याच्या वेगात पुढे जाऊन रस्त्यावरती पडलेल्या. नांदगावमधली दृश्य. नांदगावमध्ये देखील जोरदार पाऊस आणि वारा होता, त्यामुळे मोठमोठाली वृक्ष जी होती ती रस्त्यावरती उन्मळून पडली आहेत. काही वृक्ष ही घरांवरती पडली, काही ठिकाणी ती त्या वृक्षांखाली पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांवरती जाऊन पडलेली आहेत. गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रायगडमधल्या माणगावची ही दृश्य आहेत बघा, म्हणजे घरांवरचे पत्रे उडून गेलेले आणि होत्याचं नव्हतं झालंय. ठिकठिकाणी घरांमध्ये पाणीच देखील शिरलेलं आहे. वारा इतका जोरदार होता की कौलं सिमेंटचे पत्रे देखील यामध्ये टिकू शकलेले नाही आहेत. एक गाडी या ठिकाणी शेडमध्ये लावलेली आहे आणि तिचं देखील मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहे. या वादळाबद्दलचं आणखीन काही अपडेट त्याबद्दलच्या घडामोडी आपण बघणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर पाहूया. गुजरात मधल्या कच्छ किनारपट्टीला ही वादळाचा मोठा फटका बसला आहे. एक साइन बोर्ड जो होता, दिशादर्शक बोर्ड, हा वाऱ्यामुळे अचानक चालत्या व्हॅनवरती जाऊन कोसळला आणि या सर्व घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हा भला मोठा ठिकठिकाणची नावं असलेला म्हणजे दृश्य दिशादर्शक बोर्ड जो होता, फलक, तो कोसळलेला. मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड, मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड, आजही आणि कधीही नाही याला तोड. कालपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचं दाटलेलं मळब आजच्या या मावळत्या सूर्यानं आपल्यासोबत नेलंय. मावळतीचा आजचा हा सूर्य विश्वास देत मावळलाय की उद्या मी नवी ऊर्जा देण्यासाठी उगवणार आहे. आज या मावळत्या सूर्याची ही घालमेल झाली असणार आहे, कारण त्याने आज समुद्रालगतच्या अनेक घरांची पडझड नुकसान पाहिलंय. जुनी झाडं कोसळलेली पाहिली आहेत आणि खिन्न झालेली अनेक जणांची मनं अनुभवली आहेत. पण आजचा मावळतीचा सूर्य काहूर माजवून जाणारा नाहीये, तर ही शाश्वती देणार आहे की सगळं नीट होईल, उद्याची सकाळ नवी उमेद घेऊन निश्चितच येईल. तर या नयनरम्य सूर्यास्तासोबतच आजचा आणखी एक सुंदर दृश्य, सुंदर व्हिडिओ जो आहे तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. गुजरातमध्ये आज अतिशय सुंदर असं इंद्रधनुष्य पाहायला मिळालं आहे. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जाणून घेऊयात उत्तर केरळमधील एक धक्कादायक घटना. उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना जी ती समोर आलेली आहे. इथे काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेला अननस खाण्यास दिला आणि त्यामुळे या हत्तीणीचा नदीत उभ्या उभ्या मृत्यू झाला आहे. ही हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत होती. 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं. गर्भवती असल्यानं काहींनी तिला फळं खायला दिली, मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस तिला खायला दिलं. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला आणि ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला, तिचे दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही तेव्हा ती वेलियार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की 3 दिवस फक्त नदीत ती उभी होती, मात्र नदीतच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दरम्यान प्राणी मानवावर लगेच विश्वास ठेवतात, मात्र अशा घटनांनी माणुसकीचा अंत झाल्याचं दिसतंय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.